तर मित्रांनो, क्रॅकेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण शॉपेक लायसन कसं काढायचं याची प्रोसिजर बघणार आहोत. तर चला सुरू करूया. सर्वप्रथम आपण आपले सरकार या साईटवर जाऊन आपले सरकारवर क्लिक करणार आहोत. या ठिकाणी आपले सरकार क्लिक केल्यानंतर एक विंडो ओपन होईल. ती विंडो आपल्याला अशा प्रकारची दिसेल. या ठिकाणी आपण नवीन यूजर असल्यामुळे न्यू यूजर या ठिकाणी रजिस्टर करणार आहोत. VLE मधून सुद्धा आपल्याला लॉग इन करता येतं. जुने असेल, ऑलरेडी रजिस्टर असेल तर या ठिकाणी ऑलरेडी रजिस्टर लॉग इन करू शकतो. आपण इथं नवीन असल्यामुळे नवीनवर क्लिक केलेलं आहे. नवीनवर न्यू रजिस्टर हेअर केल्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला दोन ऑप्शन दिसतील, ऑप्शन 1 ऑप्शन 2. तर ऑप्शन 1 वर क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी युजर नेमचे ठिकाणी चेक युजर नेम अवेलेबिलिटी करायचं आहे. चेक केल्याच्यानंतर आपल्याला अशी विंडो ओपन होईल. या ठिकाणी पासवर्ड टाकायचा आहे, कन्फर्म करायचं आहे. या ठिकाणी तुमचं फुल नेम टाकायचं आहे, तुमची डेट ऑफ बर्थ या ठिकाणी टाकायचं आहे. हेच ॲटोमॅटिक येऊन जाईल. या ठिकाणी वरती मोबाईल नंबर टाकून OTP व्हेरीफाय करायचा आहे आणि रजिस्टर करायचा आहे टर्म्स अँड कंडिशन ॲक्सेप्ट करून. या ठिकाणी टर्म्स अँड कंडिशन आपल्याला ॲक्सेप्ट करायचे आहेत. या ठिकाणी आपल्याला रजिस्टर केल्याच्यानंतर लॉग इन आयडी आणि पासवर्ड आपल्या रजिस्टर मोबाईल नंबरवर येऊन जाईल आणि तो आपण या ठिकाणी टाकायचा आहे. लॉग इन आयडी टाकला, पासवर्ड टाकला आणि या ठिकाणी कॅप्चा टाकायचा. कॅप्चा टाकून आपला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे आणि त्यानंतर लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्याच्यानंतर आपल्याला होमवर्क्सच्या साईडने या साईडने क्लिक करून इंडस्ट्रीज एनर्जी अँड लेबर डिपार्टमेंटला क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी सब डिपार्टमेंट येईल. या सब डिपार्टमेंटमध्ये लेबर डिपार्टमेंटला आपल्याला क्लिक करायचं आहे. लेबर डिपार्टमेंटला क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट रजिस्ट्रेशन येईल, त्याला क्लिक करून प्रोसीड करायचं आहे. प्रोसीड केल्याच्यानंतर आपल्याला एक अशी विंडो ओपन होईल. या ठिकाणी आपल्याला इंडिव्हिज्युअल आणि ऑर्गनायझेशन असे दोन ऑप्शन पर्याय दिसतील. तर यापैकी इंडिव्हिज्युअल आपल्याला सिलेक्ट करायचं आहे आणि सबमिट करायचं आहे. सबमिट केल्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी जर आपण ऑलरेडी काढलेला असेल तर आपल्याला या ठिकाणी शॉपच्या जागी क्लिक करून आपल्याला हे असे ऑप्शन दिसतील. तर यातून आपण ऑलरेडी रजिस्टर असाल तर क्लिक करायचं की या ठिकाणचं आपण सर्टिफिकेट काढलेलं आहे. पण या ठिकाणी आपण ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलेलं नाही आहे, त्यामुळे आपल्याला या ठिकाणी शॉप अँड इस्टॅब्लिशमेंट ॲप्लिकेशनमध्ये जायचं. या ठिकाणी तुम्हाला 4 ऑप्शन दिसतील, ॲप्लिकेशन फॉर्म, सेल्फ डिक्लेरेशन, शॉप रजिस्टर, रिक्वायर्ड डॉक्युमेंट. तर आपण सर्वप्रथम ॲप्लिकेशन फॉर्मवर क्लिक करूया. यात क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला शॉप अँड इस्टॅब्लिशमेंट इंटिमेशन 0 ते 9 वर्कर्स आणि 10 ते अबव. तर या ठिकाणी पहिलं ऑप्शन क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपल्याला डिव्हिजन, डिस्ट्रिक्ट, ऑफिस नेम, नेम ऑफ इस्टॅब्लिशमेंट, प्रिवियस जर काही असेल डिटेल्स तर ती टाकायची. पण आपण इथं न्यू असल्यामुळे या सिलेक्ट करून याच्या सिलेक्टमधून न्यू रजिस्ट्रेशन करायचं आहे. इथे तुमचा पत्ता टाकून घ्यायचा आहे, लँडमार्क असेल, लोकॅलिटी, स्टेट, डिस्ट्रिक्ट, तालुका, विलेज,
मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि तुमचं या ठिकाणी ईमेल आय डीच्या जागी तू इथे युजर आय डी आलेला आहे. तो एकदा व्यवस्थित करून घ्यायचा. या ठिकाणी सिलेक्ट सेक्टर प्रायव्हेट सेक्टर करायचा आहे. नंबर ऑफ वर्कर्स या ठिकाणी मेन्स जितकी असतील, वुमन्स असतील, ट्रान्सजेंडर्स असतील. आता ट्रान्सजेंडर्सनाही इक्वल अधिकार असल्यामुळे तुमच्या तिथे काही काम करत असतील तर त्या ठिकाणी टाकून द्यायचं आहे. इथे आपलं फक्त मेल एक असल्यामुळे आपण बाकी इतर ठिकाणी 00 करत आहोत. या ठिकाणी तुम्हाला नेम ऑफ एम्प्लॉयर टाकून घ्यायचं आहे. रेसिडेन्शियल ॲड्रेस ऑफ एम्प्लॉयर म्हणजे मालकाचा निवासी पत्ता टाकून घ्यायचा आहे. बिल्डिंगचं नाव, स्ट्रीट, हाच ॲड्रेस आपण आस्थापनेचा आणि मालकाचा एकच टाकायचा आहे किंवा जो तुमचा असेल तो. आज कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे तुम्हाला. कॅटेगरी ऑफ एस्टॅब्लिशमेंट, इथे नवीन असल्यामुळे नवीन सिलेक्ट. एस्टॅब्लिशमेंट टाईप म्हणजे कुठल्या प्रकारचं आहे. आपण आता सध्या इथे टूर्स अँड ट्रॅव्हल्सचं काढत आहोत, त्यामुळे आपण यामध्ये टूर्स अँड ट्रॅव्हल्स शोधू कुठे आहे. आणि यामध्ये ऑप्शन सापडत नसेल तर आपण ऑदर्सला क्लिक करू शकतो, पण इथे आपल्याला सापडलेला आहे टूर्स अँड ट्रॅव्हल्स ऑफिस. इस्टॅब्लिशमेंट कॅटेगरी आहे सेल्फ ओनरशिप, ठीक आहे. आणि या ठिकाणी कोणकोण काम करत आहे ते आपण त्यांची नावं टाकणार आहोत आणि त्यांच्याशी ब्लड रिलेशन काय आहे ते पण टाकणार आहोत. आपलं इथे वर्कर एकच असल्यामुळे आपण सध्या एकच वर्करचं नाव टाकणार आहोत. या ठिकाणी एम्प्लॉयर अँड एम्प्लॉई एकच असल्यामुळे आपण फक्त एकाचंच नाव टाकत आहोत. यामध्ये लोअर केस चालत नाही, त्यामुळे ते नाव खोडलं जाईल. तर आपण पूर्ण अल्फाबेटिकलच टाकून घ्यायचे, लोअर केस टाकायचं नाही. यामध्ये मेल एकच आहे, वुमन्स 0, ट्रान्सजेंडर 0. आणि या ठिकाणी आपल्याला आय ॲग्रीवर क्लिक करायचं आहे, सेव डिटेल्सवर ओके केल्यानंतर आपल्याला ओके केल्याच्या नंतर असं सबमिट होईल आणि एक असं ॲप्लिकेशन क्रिएट झालेलं आहे. आता या ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत जे इनकम्प्लीट आहे, ठीक आहे. तर चला मग आपण काय करूया, डॉक्युमेंट अपलोड करूया. तर या ठिकाणी तुम्हाला तुमचा फोटो अपलोड करायचा आहे, जो की जर आपण JPG ह्याच्या फॉर्ममध्ये जर केला तर तो 75 KB आणि 100 KBच्या आतमध्ये पाहिजे. चूज
फाइल करून आपण या ठिकाणी फोटो अपलोड करू शकतो। या ठिकाणी साइन तुम्हाला अपलोड करायची आहे, आधार कार्ड या ठिकाणी आपल्याला अपलोड करायचं आहे आणि या ठिकाणी सेल्फ डिक्लेरेशन तुम्हाला अपलोड करायचं आहे। या ठिकाणी तुम्हाला कंपल्सरी डॉक्युमेंट आहे ॲक्च्युअल म्हणजे दुकानाचा फोटो आणि टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा असल्यामुळे RTO ट्रान्सपोर्ट परमिट तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे, नाहीतर अदर डॉक्युमेंटला तुम्ही क्लिक करू शकता कारण यापैकी एनी वन आहे। आणि अपलोड डॉक्युमेंट, हे अपलोड कंप्लीट केल्याच्या नंतर तुमचं ॲप्लिकेशन फॉर्म सबमिट होईल आणि तुम्हाला एक इंटिमेशन लेटर जनरेट होईल। इंटिमेशन लेटर जनरेट झालं, इंटिमेशन लेटर जनरेट झालं की तुमचं शॉपॅक लायसन निघालं आहे। तुमचं शॉपॅक लायसन आलं म्हणून, तर मित्रांनो ही होती शॉपॅक लायसन कसे काढायची याबद्दल माहिती। जर तुम्हाला काही अडचण आली असेल तर तुम्ही त्यामध्ये खाली कमेंट करू शकता, कमेंटमध्ये मी तुम्हाला त्याचं उत्तर देईल। धन्यवाद मित्रांनो।